मीटिंगचे अध्यक्ष तथा कथेचे यजमान नारायणरावजी डगसाहेब यांच्या पुढाकारातून हा महोत्सव, तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्रजी रैदाशनी, पत्रकार संघ व माजलगाव सर्व व्यापारी संघटना सर्वाच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने तन्मनधनाने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। तरी आज या ठिकाणी मीटिंग घेण्याचा कारण की आत्तापर्यंत काय कामं आपली फर्स्ट मीटिंग झालेली होती त्या शाळेमध्ये, तर त्याच्यानंतर आत्तापर्यंत आराखडा काय झाला आपला या मीटिंगच्या संदर्भातून आपण सांगणार आहोत। तरी सुरुवात सांगायचं म्हणलं तर कथेपासून आपण या ठिकाणी सुरुवात सांगणार आहोत। तर सर्वप्रथम समाधानजी महाराज शर्मा यांच्या कथेचे यजमान नारायणरावजी गोविंदरावजी डक साहेब यांनी 3,51,000 असं कथेचं मानधन बँकेमध्ये सुपूर्द केलेलं आहे। तरी त्यांचं टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी अभिनंदन व स्वागत करू। तसेच हबप सोनाली दिदी करपे यांचे ॲडव्होकेट गणेशरावजी सजगणे यांनी अर्ध कीर्तन सौजन्य घेतलेलं आहे, तर राहिलेला अर्ध कीर्तन सौजन्य आणि बाकी आहे त्याच्यामध्ये। रक्कम आहे त्याच्यामध्ये 31,000। हबप लक्ष्मण महाराज पाटील आळंदी देवाची, गंगाभीषणजी थावरे पाटील यांचं कीर्तन सौजन्य पूर्ण आहे का? हो, पूर्ण पूर्ण कीर्तन सौजन्य त्यांचं झालेलं आहे। तिसऱ्या दिवशीचे हबप शिवा महाराज बावस्कर यांचे कीर्तन सौजन्य, गजाननजी देसाई ढासाळकर यांचं गेलेलं आहे का महाराज? हो, घेतलं यांचं बी कीर्तन सौजन्य जवळपास गेलेलं आहे। हबप प्रकाश महाराजजी साठे, गजानन बालाजीराव बोकन यांचं अर्ध कीर्तन सौजन्य असल्यामुळं आणि अर्ध बाकी आहे यांचं बी। हबप संजय महाराज पाचपोर यांचं कीर्तन सौजन्य बाकी आहे महाराज, यांचं बी बाकी आणि कीर्तन सौजन्य। हबप रामराव महाराज डोक नागापूरकर, नागपूरकर सौ लताताई अचूतराव लाटे साहेब यांनी 51,000 कीर्तन सौजन्य घेतलं, त्यांचं बी टाळा वाजून आपण स्वागत करावं। हबप शिवानंदजी महाराज शास्त्री चित्रकूट धाम, गीताराम किसनराव अनभुले सरपंच अर्ध आहे का महाराज? तर अर्ध कीर्तन सौजन्य हे पण बाकी राहिलेलं आहे। हबप शिवाजी महाराज गडदे गुरुजी यांचं ॲडव्होकेट विनायकरावजी लवटे साहेब यांनी कीर्तन सौजन्य पूर्ण घेतलेलं आहे। तर महापरिषदाचे यजमान आपल्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्रशेठ रैदाशनी आणि माजलगाव सराफ सुवर्णकार संघटनेचे उपाध्यक्ष नारायणरावजी सातपुते या दोघांनी बी अन्नदानाचं महाप्रसादचं शेवटचं यजमान पद भूषवल्याबद्दल त्यांचं बी टाळ्या वाजून स्वागत करावं। हे कार्यक्रम घेणं म्हणजे काय सर्वस ह्याचं काम नाही, त्याच्यामध्ये आपले रवींद्रजी कानडे मंगलनाथ बँकेचे सर्वस्व यांनी काल स्वागताध्यक्ष हे पद रैदाशनी साहेबांनी त्यांना एक कल्पना दिली आणि त्यांनी 1 मिनिटामध्ये 1,01,000 रुपये असं त्यांनी मानधन जाहीर केलेलं आहे। आणि सुभाष बाप्पाजी सोळंके यांनी पण 1,01,000 असं मानधन जवळपास त्यांनी सुपूर्द केलेलं आहे। तरी एक तन्मनधनाने सर्वांनी जर कार्य केलं तर काय होऊ शकतं, तर सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे। तरी तन्मनधनाने सर्वांनी सहकार्य करावं, राहिलेले जे उर्वरित आहे तर गडदे महाराज आणि रैदाजी साहेब ते कमिटीचे सदस्याची मांडणी करतील, एवढंच बोलतात संपवून।